आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चांद शरदवाडच्या उत्सवाला 25 जानेवारी पासून सुरुवात. 3 दिवस यात्रेचे आयोजन. 27 रोजी बैलगाडी शर्यती. चिकोडी तालुक्यातील बेडक्याळ नजीक असलेल्या चांद शरदवाडचे ग्रामदैवत असलेले हजरत चांद पीर उर्सास गुरुवार 25 ते शनिवारी 27 जानेवारी अखेर होणार आहे. उर्सानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार 25 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता गंधलेप व मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. शुक्रवारी 26 रोजी उर्साचा मुख्य दिवस आहे. या दिवशी पहाटेपासून भाविक आणि ग्रामस्थांकडून दंडवत घालण्यात येतं. या दिवशी सकाळपासून गलीप चढवणे, नैवेद्य व दर्शन होणार आहे. रात्री 10 वाजता ऑर्केस्ट्रा, सामाजिक उपक्रम होणार आहे. शनिवारी 27 रोजी सकाळी 10 वाजता विना लाठीकाठी भव्य विविध शर्यती होणार आहेत. यामध्ये दुबैलगाडी शर्यतीसाठी अनुक्रमे 15001, 10001, 7001 तर घोडागाडीसाठी 7001, 5001, 3001 अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तर एक जुना बिनदाती घोडागाडी व सिंगल घोडागाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायतकडून व उरुस कमिटीकडून उर्साची जय्यत तयारी करण्यात आली असून पूर्ण झाली आहे. सदरगाव पोलिसांकडून वाहतूक नियंत्रण व चोख बंदोबस्त करण्यात येणार असल्याचे उरुस कमिटीकडून सांगण्यात आलं आहे. यावेळी वीरश्री पाटील, शाहिराबी मुजावर, कुमार पाटील, जयगोंडा पाटील, किरण कांबळे, बाळासाहेब पाटील, अण्णा पाटील, प्रकाश पाटील, विश्वास नलवडे, संजय पाटील, अनिल पाटील, श्रेणिक पाटील, संदीप शिंदे, श्रीकांत कांबळे, जावेद मुजावर, जीवंधर फिरगण्णावर, अण्णासाहेब कोल्हापुरे, सय्यद मुजावर यांच्यासह उरुस कमिटी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी चांद शरदवाडहून कृष्ण आरगे. चांदपीर देवाचा उरुस करण्याचे आयोजन आहे. त्यानिमित्त चांदसदोडगे होणारे कार्यक्रम गुरुवार दिनांक 25/1/2018 रोजी गंधलेप, तसेच शुक्रवारी गलीप, त्यानंतर शनिवारी शर्यतीचा कार्यक्रम असा हा कार्यक्रम सालावादाप्रमाणे उरुस कमिटी व गावातील सर्व ग्रामस्थ यांच्या एकोपाने नियोजन केलेले आहे. त्यानिमित्त 25/1/2018 रोजी मनोरंजनाचा कार्यक्रम रात्री ठीक 10 वाजता, तसेच 26/1/2018 रोजी मनोरंजनाचा कार्यक्रम रात्री ठीक 10 वाजता, तसेच 27/1/2018 रोजी मनोरंजनाचा कार्यक्रम ठीक 10 वाजता. याप्रमाणे 3 दिवस उत्साहाचे नियोजन केलेले आहे. तरी सर्व हजरत चांदपीर देवाच्या भक्तांनी याचा या उत्साहाचा लाभ घ्यावा व देवदर्शन घेऊन उत्साह शांततेचे सहकार्य करावे. ग्रामपंचायत जे होते कोणकोणती योजना या उरुसासाठी तुम्ही आखल्या की स्वच्छता धरा, पाणी व्यवस्था धरा, गटरी स्वच्छता कोणकोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने करताय? ग्रामपंचायतच्या वतीने लाईट व्यवस्था, तसेच गटारची स्वच्छता, गटारीवर पावडर व केमिकलचे फवारणी, त्यानंतर पाण्याची सगळीकडे व्यवस्थित व्यवस्था, तसेच चांदपीर देवासाठी येणाऱ्या भाविकांची जाण्या येण्यासाठी गैरसोय म्हणून पोलीस व इतर होमगार्ड्स यांची व्यवस्था करून सहकार्य केले जाते. ग्रामदैवत चांदपीर दर्गा हा गावापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे, दूधगंगेच्या काठावर वसलेला आहे. त्या अनुषंगाने ते त्या परिसरातील जी रस्त्याची परिस्थिती आहे आत्ताची, खड्डे वगैरे पडलेले आहे, त्यामुळे ट्रॉफिक होण्याची शक्यता आहे. ते पोलीस यंत्रणा कोणत्या पद्धतीने तुम्ही हाताळणार आहात? आता रामदेवत चांदपीर दर्गा जाण्यासाठी रस्ते 2 आहेत. एक मेन रस्ता आहे बेडखा शिरवाळा आणि दुसरा खालच्या बाजूने एक पानंद रस्ता जातो. अशा दोन्ही बाजूने ट्रॅफिकची व्यवस्था करून ट्रॉफिक व्यवस्थित करण्याचं काम पोलीस यंत्रणा व ग्रामपंचायत व गावकरी
या तिघांनी मिळून वर्षाला करत असतो, त्याच पद्धतीने आम्ही करण्याची यात्रेचा मुख्य दिवस कोणता आहे? शुक्रवार। त्या दिवशी कोणकोणती कार्यक्रम होणार आहेत? शुक्रवारी चांदपीर देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मुख्य गर्दी निवत असतो, गर्दी असते। तसेच त्या दिवशी रात्री गरीब सरकारी गरीब गाठला जातो आणि संध्याकाळी ऑर्केस्ट्रा म्हणून कार्यक्रम ठेवला जातो। चांदपीर देवस्थानचा ह्या देवाचा उरुस चांद सरोवरातील ग्रामपंचायत व सर्व गावकरी मिळून उरुस साजरा केला जातो। त्या देवाचा पहिला दिवस म्हणजे गंधलेप आणि संदलचढ म्हणतात ना, संदल आणि गलेप चढवले आणि देवाला त्या दोनांचंच मान आहे। मग गुरुवारी हे कार्यक्रम झाल्यानंतर शुक्रवारी गावातले काय सत्य आहे ते काय असत ते कार्यक्रम असा एक दिवसाचा उरुस पूर्वी होता। आता आम्ही जरा दोन तीन दिवस जरा लांबवलो आहे, पैसा बिसा आता त्या लागला आमच्याकडे आता।